लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी ही संस्था खरी स्थापन केली. ते या संस्थे म्हणजे त्यावेळेच्या महाराष्ट्रीयन मंडळींची जी काही आर्थिक गरज होती ती सुद्धा अगदी छोटी होती. ती भागवणं सुद्धा त्यावेळेला सावकाराशिवाय काही शक्य नव्हतं. म्हणून टिळकांच्या लक्षात असं आलं की हे सरकारी नोकरी करणारे जे लोक आहेत यांना बाहेर काही कुठे आर्थिक मदत मिळत नाही काही, तर त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून टिळकांनी ही संस्था स्थापन केली. पण ज्यावेळेला संस्था स्थापन झाली ऍक्च्युली आणि त्यावेळेच राजकारणामुळे टिळकांच्या मनामध्ये अशी एक शंका आली की मी या राजकारणात असलेला माणूस आहे, इंग्रजांच्या विरुद्ध काम करणारा माणूस आहे आणि या संस्थेचा जर मी अध्यक्ष झालो तर कदाचित त्याचा परिणाम संस्थेच्या सभासदांना पण पुढच्या काळात भोगावा लागेल किंवा काहीतरी हे होईल. म्हणून त्यांनी नचिन केळकरांना सांगितलं की ही संस्था जरी आज मी काढली असली तरी तुम्ही पहिले अध्यक्ष या संस्थेचे व्हा. आणि नचिन केळकर हे साहित्य सम्राट होते, नवीन पिढीला आपण नक्की सांगाल कसे होते ते. आणि नचिन केळकरांनी अध्यक्ष स्थान पहिले स्वीकारलेले आणि पुढे वाढवलेली ही संस्था आहे आणि नॅचरलीच त्यामुळे मराठीबद्दल आणि मराठी माणसांबद्दल या बँकेला कधीही विसर पडला नाही. 100 वर्ष झाली का 106 वर्ष चालले, अजून 2000 वर्ष होती, परंतु मराठी आम्ही कुठेही गेलो तरी पहिल्यांदा सांगतो की महाराष्ट्रातली बँक आहे. आम्हाला अभिमान आहे त्याच्याबद्दलचा की कसं हे रोपटं लावलं कोणी ते पुढे मोठं पोलं केली ह्याला महत्वाचं असतं. ते मोठं झाल्यानंतर त्याला बाकीचे इतरही पक्षी येतील बसतील वगैरे वगैरे, पण ज्यांनी झाड लावलं ते विसरता कामा नये. आणि म्हणून मराठी कधी आम्ही विसरू शकत नाही, मराठी माणूस विसरू शकत नाही, कारण मराठी माणसानेच आम्हाला मोठं केलं. शेवटी पुणे काय, मुंबई काय, नागपूर काय, नाशिक काय, कोल्हापूर काय, या ठिकाणाहून आम्हाला जो काही एक प्रतिसाद मिळतो तो आम्ही विसरता कामा नये. आणि म्हणून परदेशामध्ये कुठेही मराठी माणूस असला तर आमच्या दृष्टीने तो आमचा आहे.